अपडेट सर्वात जय महाराष्ट्र। 9 ऑगस्ट क्रांती दिन, जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन महत्त्वाचा दिवस, पण मावळच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस आपण पाहतोय। 2011 ह्याच 9 ऑगस्टला पवना धरणाच्या बाबत बंदिस्त जलवाणी होऊ नये म्हणून शांततेच्या मार्गाने आंदोलन केलं आणि 3 शेतकऱ्यांचा बळी गेला, अनेक शेतकरी जखमी झाले, अनेकांवरती गुन्हे दाखल झाले। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला पाणी देण्यासाठी हे धरण झालं, पाणी देण्यास आमचा विरोध नाही, पण पवनाचे धरण जे झाल्यानंतर आता 2011 बंदिस्त जलवाहिनीद्वारे जे पाणी येते त्याला विरोध केला, आमचा विरोध कायम राहील। किती दिवस आपण बंदिस्त जलवाहिनीला विरोध करणार आहात? 9 ऑगस्ट आलं का आपण शहीदाला श्रद्धांजली वाहतो। शेतकरी म्हणून मी एक सांगेन, आता बाद झालं, हे राजकारण बाद झालं, गल्लीपर्यंत दिल्लीपर्यंत सत्ता आली, पण कधी कधी ही पिंपरी चिंचवड महानगरपालिका थांबणार आहे? कधी ही बंदस्ती जलवाहिनी रद्द होणार आहे? अनेक वेळा निवेदनं दिली, पिंपरी चिंचवडचे नेते बंदिस्त जलवाहिनी पूर्ण करा म्हणून म्हणतात आणि आम्ही म्हणतो आम्ही होऊ देणार नाही। बाद झालं, आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना विनंती आहे, तेथील प्रमुख लोकप्रतिनिधींना विनंती आहे, आमचं रक्तरंजित पाणी तुम्ही पिणार आहात का? आणि मावळच्या जनतेला देखील मी आवाहन केलं, उद्या आज पवनीचं पाणी गेले, उद्या आंध्रेचं पाणी जाईल, नाणेचं पाणी जाईल, आपण डोळ्यावर हातावर हात धरून बागणार आहात का? अजिबात नाही। त्यामुळे ही पवना जल बंदिस्त जलवाहिनी रद्द होत नाही तोपर्यंत शिवसेना मावळचा लढा हा चालूच राहणार आहे। आणि मी या माध्यमातून सांगेल, राजकारणाच्या माध्यम राजकीय जोडे बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि एक ठराव केला पाहिजे। मी तर तहसीलदारांना विनंती करेल की आपण आमसभा लावा आणि आमसभेमध्ये सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष बनवा, नसवा सगळे लोकप्रतिनिधी बसवानी ठराव करूया आपण की ही पवना जलवाहिनी कायमची रद्द झाली पाहिजे, आणि रद्द केल्याशिवाय शहीदांना खरी श्रद्धांजली वाहता येणार नाही आपल्याला। आपण जर टायमाला येतो, 9 ऑगस्टला जमतो, आपण स्मारकावरती जातो, त्याच्यानंतर आपण श्रद्धांजलीपर काहीतरी बोलतो, किती दिवस चालणार आहे हे? आता बाद झालं, जोपर्यंत पवनाची जलवाहिनी रद्द होत नाही तोपर्यंतचा लढा शिवसेनेचा कायम राहील, आणि आम्ही आमच्या भूमिकेवरती कधीही बदल केला नाही। त्यावेळेसही शेतकऱ्यांच्या बाजूनीच आमची भूमिका होती, आजही शेतकऱ्यांच्याच बाजूने आमची भूमिका आहे, आणि उद्या देखील आमची शेतकऱ्यांच्याच बाजूनी भूमिका राहणार आहे। कारण का, शेतकरी जगला तर आपण जगणार आहे, शेवट जगाचा पोशिंदा हा शेतकरी आहे। त्याच्यामुळं आता बाद झालं, मी पवना जलवाहिनीच्या शहीदांना नतमस्तक होऊन मी पवना जलवाहिनी कायमची रद्द व्हावी या मागणीसाठी कालही आग्रही होतो, आजही आणि उद्याही राहील।